हॅलो मायकरेश गार्डनिंगमध्ये आपलं खूप स्वागत आहे विड्याचं पान किंवा नागवेल किंवा बेटल लीफ अशा अनेक नावांनी किंवा खाऊचं पान अशा अनेक नावांनी ओळखलं जाणारं हे खाऊचं पान आहे बेटल लीफ किंवा नागवेली अतिशय गुणकारी आणि आयुर्वेदामध्ये ह्याचे असंख्य उपयोग सांगितलेले आहेत खरंतर ह्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आपण पूजेच्या वेळेस ह्याचा जास्तीत जास्त उपयोग करतो खाण्यासाठी सुद्धा आपण उपयोग करतो ह्याच्यामध्ये मघईचं पान कलकत्ता पान वगैरे बनारसी पान अशी वेगवेगळी प्रजाती पण आहेत आता आपल्याला घरात जर हे लावायचं आहे छोट्या पॉटमध्ये कुंडीमध्ये बाल्कनीमध्ये जिथे आपल्याकडे जागा खूप कमी आहे अशा ठिकाणी आपण हे कसे वाढवणार ह्याच्याबद्दल मी जास्ती जास्त सांगेन ह्याच्यावरती जर कीड आली असेल तर काय करायचं तर ह्याबद्दल आपण आज सगळं बोलणार आहोत काही दिवसापूर्वी कटिंगपासून विड्याचं पान कसं लावायचं ह्याचा व्हिडिओ मी केला होता आणि मी लावून दाखवला होता आणि आता ते कटिंगपासून लावलेलं ला हे जे पानाचं रोप आहे हे, हे खूप छान वाढलेलं आहे भरपूर ह्याला फुटवे आलेले आहेत ह्याची योग्य काळजी घेतल्याने ह्याला योग्य प्रकारे खत दिल्याने आणि पाणी दिल्याने हे असं छान अगदी हेल्दी राहतं अशा प्रकारची पानं आपण जर घरातच वाढवली तर आपल्याला भरपूर पानं आपल्या पूजेसाठी सुद्धा लागतात आपल्या पूजेला प्रत्येक पूजेला पानाचं हे महत्त्व आहे शिवाय खाण्यासाठी पण ह्याचे खूप उपयोग आहेत प्रत्येक म्हणजे जेवणानंतरसुद्धा विडा हा खाल्ला जातो पचनासाठी हा खूप चांगला असतो तर त्यासाठी आपण काही रोपं अशी घरात लावू शकतो ह्याला जास्त जागाही लागत नाही अतिशय छोट्या पॉटमध्ये मी लावलेलं ला आहे लावण्यासाठी मी एक भाग माती एक भाग वाळू आणि एक भाग कंपोस्ट घेतलेला आहे कम्पोस्टमध्ये आपण आपल्याला हवं ते कम्पोस्ट घेऊ शकतो जे आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे की पानांचं खत आहे गांडूळ खत किंवा मग शेणखत असं घेऊ शकतो ह्याला फुलं येत नाहीत ह्याला पानंच असतात त्यामुळे पानं वाढण्यासाठी नायट्रोजनची जास्त गरज असते त्यामुळे नायट्रोजनयुक्त खतंच ह्याला आपण वापरतो नायट्रोजनयुक्त खतं आपल्याला शेणखतमध्ये किचनवेस्ट कंपोजमध्ये किंवा पानांच्या खतामध्ये भरपूर मिळतं गांडूळ खतामध्ये सु नायट्रोजन मुबलक प्रमाणात अवेलेबल असतं त्यामुळे ह्यापैकी कुठलंही एक खत आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू शकतो शिवाय ह्याच्यावरती कुठल्याही किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जमिनीतून मातीतूनच आपण ह्याला नीम द्यायचे आहे थोडंसं फंगीसाईट पावडरसुद्धा मिसळायची आहे आ, हे आपण लागवड करत असताना किंवा कुंडीत लावत असताना हे करायचं आहे आता हे खूप प्रचंड वाढलं आहे तुम्ही बघा बरीच ह्याचे फांद्या दिसत आहेत आणि खूप वाढलेलं आहे ह्याला जर मॉस्टिक लावला काही दिवसांनी मी मॉस्टिक लावणारच आहे तर मॉस्टिक लावला तर मॉस्टिकच्या भोवती ह्याला भरपूर पोषण मिळतं कारण पानांच्या प्रत्येक पानांच्या मागे एक नोड पॉईंट असतो आणि तिथून मुळं येतात आणि ती मुळं आ, पाणी किंवा अन्नद्रव्य जी आहेत ती शोषून घेतात आणि त्यामुळे त्यांची बराबर भरपूर वाढ होते ह्याला भरपूर पाणी लागतं अगदी नियमित रोज ह्याला पाणी दिलंच पाहिजे कारण आपण हे पॉटमधून वाढवतो आणखीन महत्त्वाचं म्हणजे जिथे हे बघा इथे नोडच्या पाठीमागे अशी मुळं आलेली आहेत पण ह्याला अजून पोषण देण्यासाठी मॉस्टिक लावणं गरजेचं आहे ग मॉस्टिक अजून मी लावलेला नाही आहे तर आ, रोजच्या रोज ह्याला पाणी दिलं पाहिजे आणि इतर झाडांच्या सावलीमध्ये आपण हे ठेवलं पाहिजे ह्याला पूर्णपणे उन्हात ठेवायचं नाही आहे जमिनीत जर असेल तर आ, हे उन्हात सुद्धा कदाचित तग धरू शकेल पण आपण पॉटमधून लावतोय तर त्यामुळे आपल्याला ह्याची खूप काळजी घ्यायची आहे जमिनीतून कुठलंही गार्डनिंग करणं आणि पॉटमधून करणं ह्याच्यामध्ये खूप फरक येतो त्यामुळे जमिनीमध्ये त्याला हवे ते ऑप्शन्स मिळतात मुळं लांबपर्यंत जाऊन टिकू शकतात पण पॉटमध्ये त्यांना जागा मिळत नसल्यामुळे जे आपण वरच्यावर खतं देतो किंवा पाणी देतो त्यावरतीच त्याला समाधान मा मानावं लागतं तर ह्याला रेग्युलरली आपण फवारेसुद्धा करायचे आहेत साध्या पाण्याचा फवारा ह्याला खूप आवश्यक आहे कारण ह्याच्या नोड पॉइंटला जी मुळं येतात तर ती मुळं सुद्धा ओली होतील आता मी मॉस्टिक लावलेला नाही त्यामुळे मी रेग्युलरली ह्याला फवारे करते पाण्याचा साध्या पाण्याचा फवारा केल्यामुळे ह्याला पोषक तत्व मिळतात ह्याला पाणी त्या मुळांकडूनसुद्धा पाणी शोषून घेतलं जातं आणि ह्याचीच चांगली वाढ होते तुम्ही बघा की पानं भरपूर मोठी वाढलेली आहेत त्यामुळे ह्याचं पोषण चांगलं झालेलं आहे चा, चा तर रेग्युलरली आपण पाणी मारायचं आहे ह्याला जर कुठली कीड वगैरे आली काळी तुडतुडे उडणारे तुडतुडे असे ह्याच्या पाठीमागे पानांच्या पाठीमागे असू शकतात त्याच्यासाठी सुद्धा आपण रेग्युलरली साध्या पाण्याचा फवारा केला आणि पंधरा दिवसातून किंवा वीस दिवसातून एकदा एखादा लिक्विड शॅम्पू किंवा लिक्विड सोपचा आपण उपयोग करून ते स्वच्छ धुवून काढलं फोर्सनी फवारा करायचा आहे नेहमी कुठल्याही रोपांवरती फोर्सनी फवारा केल्यामुळे कुठलीही कीड तिथे टिकून राहणार नाही आहे ती कीड निघून जाते त्यामुळे असे फवारे तुम्ही रेग्युलरली करायचेच आहेत नीम ऑइलचा फवारा सुद्धा करायचा आहे आता इथे केमिकल मी कुठलंही वापरत नाही आहे एन पी के वापरत नाही डी ए पी वापरत नाही फवारणीसाठी सुद्धा कुठलंही केमिकल मी वापरत नाही कारण हे आपण खाण्यासाठी वापरतो जे काही आपण खाण्यासाठी वापरतो त्याच्यावरती कुठलंही केमिकल आपण वापरायचं नाही आहे व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा एकदा भेटूयात नवीन